तर भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडल्याचा नंतर भाजपच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊयात। मला वाटतं पोलिसांचा घातपात करण्याचा इरादा होता की काय अशा प्रकारची शंका येण्यापत त्या ठिकाणी आम्हाला फिरवलं गेलं, मध्येच ब्रेक मारणं लोक डोक्यावर। नंतर आपण थेट गोव्याला जातोय कारण देवेंद्र फडणवीस तिथं पोहोचलेले आहेत, ते बोलतात बघूया। आणि भारतीय जनता पक्षच गोव्यामध्ये सरकार स्थापन करेल हा मला विश्वास आहे। काँग्रेसच्या उमेदवारांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि काँग्रेस जे आहे ते त्यांना दुसऱ्या अज्ञात स्थळी हलवण्याच्या तयारीत आहे। पहिली गोष्ट तर मला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला बहुमत मिळेल, तरीही जे काही आमच्या सोबत येऊ शकतात अशा सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि मला विश्वास आहे आणि आम्हाला बहुमत मिळालं तरीही काही लोकांना आम्ही सोबत घेणारच आहोत या सगळ्यांशी आमचं बोलणं झालेलं आहे। काँग्रेसने काही आपल्या उमेदवारांना एका हॉटेलमध्ये ठेवलं आहे आणि ह्यावेळेस डिफेक्शन होणार नाही की आपली भीती जी आहे ती समोर दिसते। असं आहे की काँग्रेसचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही त्यामुळे त्यांनी सगळ्यांना बंद करून ठेवलं आहे, पण मला वाटतं की आम्हाला त्याची आवश्यकता पडणार नाही, आमचं सरकार तसंच बनेल। काँग्रेसची बैठक करत होती काल, चिदंबरमशी त्यांनी बैठक घेतली बोलले ते बोलले असं आहे, तो एक पक्ष आहे त्यामुळे ते सगळ्यांचीच बैठक करतील, त्याच्यामध्ये काही आपण आश्चर्य मानण्याचं कारण नाही आहे। कुठलाही जो अशा प्रकारचा पक्ष असतो निवडणुकीच्या काळामध्ये किंवा रिझल्टच्या आधी वेगवेगळ्या शक्यता काय आहेत त्या पडताळून पाहत असतो, पण आयडिओलॉजिकली जर आपण विचार केला तर त्यांच्या सर्वात जवळचं भारतीय जनता पार्टी आहे। सर हे मुझे पूरा विश्वास है कि भारतीय जनता पार्टी को इस चुनाव में बहुमत मिलेगा, भारतीय जनता पार्टी सरकार बनाएगी, हम कई लोगों को साथ में भी लेंगे, जिन लोगों को हम साथ में लेंगे बहुमत के बावजूद भी ऐसे सभी से हमने बातचीत की है और वो सारे लोग हमारे साथ आने को तैयार है। कांग्रेस की बैठक आज कांग्रेस ने अपने जितने भी प्रत्याशी हैं उन्हें एक रिजॉर्ट पर रखा है और वो कहीं ना कहीं आप देखिए तो चिदम्बरम से लेकर कई नेता वहां पर पहुंच रहे हैं और उनका कहना है कि वो जो गलती 2017 में हुई थी वो इस बार वो नहीं करेंगे। देखिए मैं बहुत साफ शब्दों में ये कहता हूं कि कांग्रेस को अपने उम्मीदवारों पर या चुनकर आने विधायकों पर विश्वास नहीं है क्योंकि पार्टी कमजोर है, पार्टी का नेतृत्व भी कमजोर है और इसलिए उनको लगता है कि उनके लोग भाग जाएंगे, लेकिन हमारा ऐसा कोई इरादा नहीं है, हम अपने बलबूते पर और अपने दोस्तों के साथ सरकार बनाएंगे। लेकिन एनजीपी जो है सर, एनजीपी का सवाल है, एनजीपी के आपके साथ मुख्यमंत्री कल चिदम्बरम से सुनील नवलिकर की मुलाकात भी हुई, आज आपकी बैठक में भी आए उनके सदस्य ऐसा सुन रहे हैं हम, तो एमजीपी किसके साथ जाएगी, किस तरफ बढ़ेगी? देखिए एमजीपी एक स्वतंत्र पार्टी है और ऐसी पार्टी ये किसी के साथ भी चर्चा कर सकती है, चर्चा करने में कोई हर्ज थोड़ी है, लेकिन मेरा अपना मानना यह है कि आइडियोलॉजिकली अगर हम विचार करें या वोटर का हम विचार करें तो नेचुरली बीजेपी और एमजीपी साथ में आना ये बड़ा नेचुरल है। ठीक है सर, थैंक यू सर, थैंक यू। तर भाजपकडून रणनीती आखली जाती आहे, तर तिकडे गोवा काँग्रेसच्या सुद्धा रणनीतीसाठी बैठक सुरू झालेली आहे। दरम्यान या बैठकीत उमेदवारांना महाराष्ट्रात हलवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। डी के शिवकुमार या संदर्भात बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाती आहे। सध्या काँग्रेसमध्ये सगळे उमेदवार म्हणजे काँग्रेसचे 37 उमेदवार रिसॉर्टमध्ये असल्याची माहिती मिळते, त्यानंतर या उमेदवारांना महाराष्ट्रात आणलं जाण्याची शक्यता आहे। महगावमधल्या ग्रेस मॅजेस्टिक हॉटेलमध्ये ही बैठक सध्या होती आहे। याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।